नमस्कार, मी वर्षा, शालिनी प्लस बातमीपत्रात सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. इस्रोचे माजी अध्यक्ष माधवन नायर भाजपमध्ये, अमित शहांच्या उपस्थितीत प्रवेश. चिनी फुलांवर बंदी घाला, शेतकरी विक्रेत्यांची मुख्यमंत्र्यांना विनंती. पुणेकर पाणी प्रश्नावरून महापौरांच्या दारात, महापौर मुक्ता टिळक यांच्या दारावर मांडला ठिय्या. अजित पवारांनी माजी सैनिकाला फटकारले, पेट्रोल पंपासंदर्भाच्या प्रश्नावर अजितदादांचा पारा चढला आणि सभाच गुंडाळली. आणि पैठणमध्ये भीषण अपघात, एक ठार तर 5 जखमी. आता पाहूयात सविस्तर वृत्त. इस्रोचे माजी अध्यक्ष माधवन नायर यांनी अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. कन्नूरमध्ये झालेल्या एका सभेत माधवन नायर यांच्यासह आणखी 4 जणांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी अनेकांची उपस्थिती दिसून आली. मी राजकारणी नाही आणि भविष्यातही नसेन, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याने प्रभावित होऊन मी भाजपमध्ये प्रवेश केला आहे, असं नायर म्हणाले. माधवन नायर हे 6 वर्षे इस्रोचे अध्यक्ष होते. इस्रोचे अध्यक्ष असताना माधव यांच्या कार्यकाळात इस्रोने 25 अवकाश मोहिमा फत्त्या केल्या आहेत. माधवन यांनी केरळ विद्यापीठात आपलं अभियांत्रिकीचं शिक्षण पूर्ण केलंय. त्यानंतर मुंबईच्या भाभा अणुसंशोधन केंद्रात त्यांनी प्रशिक्षण घेतलं. इस्रोच्या अध्यक्षपदाची सांभाळण्याआधी माधवन यांनी अनेक महत्वाच्या पदावर काम केलं होतं. माधव अवकाश विभागाचे सचिव आणि स्पेस कमिशनरचे चेअरमन म्हणून काम पाहिलं होतं. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, दिल्ली. चीनच्या अतिक्रमणामुळे भारतीय शेतकऱ्यांवर संक्रांत आली आहे, कारण सणासुदीला बाजारात चायनीज मालामुळे नैसर्गिक फुलांना बाजारात भाव मिळत नाहीये. त्यामुळे दिवाळीसह इतर सणांवेळी आर्टिफिशियल फुलांवर बंदी घालण्यात यावी अशी विनंती नागपूरचे शेतकरी आणि फुल विक्रेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. चायनाची कृत्रिम फुलं बाजारात आल्याने नैसर्गिक फुलांचे भाव गडगडले आहेत. आधी 40 रुपयांना विकली जाणारी फुलं आता केवळ 20 रुपयात विकली जात आहे. याचप्रमाणे इतर फुलांचे भावही असेच खाली आले आहेत. नागपूरच्या महात्मा ज्योतिबा फुले मार्केटमध्ये विविध सुंदर फुले बघायला मिळतात, मात्र चायनाच्या कृत्रिम फुलांमुळे फुल उत्पादकांचे अक्षरशः कंबरडं मोडलं आहे. जी फुलं आज 20 रुपयांना विकत आहेत, ती फुलं 4 ते 5 वर्षापूर्वी चक्क 40 रुपयांना विकली जात होती. गुलाबाची 20 फुलं उत्पादक 50 रुपयाला विकत आहे, जे तो 4 वर्षापूर्वी 120 रुपयांना विकत होता. झेंडूच्या फुलांचीही तीच अवस्था आहे. झेंडूच्या फुलांची किंमतही निम्मी झाली आहे. राज्यात प्लास्टिक बंदी असताना चायनाची फुलांची विक्री कशी सुरू आहे हा देखील प्रश्नच आहे. मात्र नैसर्गिक फुलांचं सौंदर्य टिकवायचं असेल तर अशा चायनाच्या प्लास्टिक फुलांवर बंदीचा निर्णय घेणे गरजेचे आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. पुणे महापालिका प्रशासनाकडून कालवा समितीमध्ये झालेल्या निर्णयानुसार पुणे महानगरपालिका प्रशासनाने शहराचा विचार करत दररोज 5 तास पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला. मात्र याला विरोध करत जादा दाबाने दररोज पाणी मिळाले पाहिजे या मागणीसाठी नागरिकांनी महापौर बंगल्याच्या आवारात ठिय्या मांडून आंदोलन केलं आहे. त्यामुळे आता पाणी प्रश्नावर महापौर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. पुणे शहरातील अनेक भागात मागील काही दिवसांपासून पाणी नियमित वेळेत येत नाहीये. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत असताना त्याच दरम्यान पुणे महापालिका प्रशासनाकडून कालवा समितीमध्ये झालेल्या निर्णयानुसार 1350 MLD वरून 1150 पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार पुणे महापालिका प्रशासनाने शहरांचा विचार करता दररोज 5 तास पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाविरोधात सर्व संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर या प्रश्नावर भाजपचे खासदार अनिल शिरोळे हे पुणे महापालिकेबाहेर उपोषणास बसणार होते. शिरोळे यांच्या या भूमिकेमुळे शहरात पाणी प्रश्नावर एकच चर्चा सुरू झाली. अनिल शिरोळे हे महापालिकेसमोर उपोषणास बसणार असल्याची माहिती महापौर मुक्ता टिळक यांना मिळताच त्यांनी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले.
या पाणी प्रश्नावर महापौर बंगल्यावर महापौर मुक्ता टिळक, खासदार अनिल, महापालिका आयुक्त सौरभ राव, अधिकारी आणि नगरसेवक यांच्या समवेत बैठक सुरू आहे. ज्यादा दाबाने दररोज पाणी मिळाले पाहिजे या मागणीसाठी नागरिकांनी महापौर बंगल्याच्या आवारात ठिय्या मांडून आंदोलन करत आहे. आता पाणी प्रश्नावर महापौर काय निर्णय घेत आहेत याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. जण आहे ते बिचारे बाहेर जाऊन पाणी भरतात, 80 वर्षाचे 85 वर्षाचे, पण तरी या राजकारणात त्यांचा काही उपयोग नाही. आम्ही एवढं वोट दिलं आहे पण काही उपयोग नाही. मग असं वाटते की आता पुढे काय करायचं आणि आता पुढची एक्शन आम्ही घेणार काय करायची ते. शिवाजीनगर येथील सगळे रहिवासी आहोत आम्ही, सगळे व्यवस्थितपणे टॅक्स भरत आहोत, प्रॉपर्टी टॅक्स भरत आहोत, तरीसुद्धा गेले 15 दिवस आमच्याकडे फक्त रेव्हेन्यू कॉलनी आणि मॉडेल कॉलनी या एरियामध्ये पाण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. आम्ही दररोज टँकर मागवत आहोत, पैसे भरून टँकर मागवत आहोत. जर आम्ही एवढीच एक माफक अपेक्षा ठेवत आहोत की आम्हाला आमचा हक्काचं पाणी मिळावं तर ते का मिळत नाही आहे याच्यासाठी आज आम्ही इकडे आम्ही आत्तापर्यंत याच्यासाठी सगळ्या चारही आमचे जे नगरसेवक आहेत, आमचे आमदार साहेब आहेत, आमचे खासदार साहेब यांना भेटलेलो आहोत, त्याच्याचबरोबर जे पाण्याचे अधिकारी असतील, मग ते जाधव साहेब असतील किंवा जेडम साहेब असतील, या सगळ्यांचे आमचे वारंवार दूरध्वनी चालू आहेत. पण आज होईल उद्या होईल या अपेक्षेत आम्ही अजून गेल्या तर 8-10 दिवस थांबलेलो आहोत. पण ह्यापुढे कसं आहे, प्रत्येकाची एक परिसीमा असते, त्यामुळे आज आम्ही महापौर मॅडमकडे आलेलो आहोत. नाही, आपल्या सर्वांना माहिती की गेले अनेक दिवस हा पाणीपुरवठा विस्कळीत आहे आणि पूर्ण शहरामधनं नागरिकांचे मला फोन येत होते. आजच्या बैठकीमध्ये मी मांडलेली भूमिका अशी आहे की आपल्याला दिलेलं जेवढं पाणी आहे, जे आपण कबूल केलेले आहे, त्या पाण्यामध्ये ह्या पुणे शहराला पाण्याचा योग्य पुरवठा झाला पाहिजे आणि त्या दृष्टीने ते त्यांनी असं सांगितलेलं आहे. त्यासाठी मी बऱ्याच काही उदाहरणं दिलेली आहेत, त्यांना कागदपत्रं दिलेली आहेत की आपण आहे ह्या पाणी साठ्यामध्ये आपण प्रत्येक नागरिकाला पाणी देऊ शकतो. आपण एवढंच करा की प्रत्येक नागरिकाला समान पाणी मिळेल अशी काळजी घ्या. आणि त्यानंतर त्यांनी 30 तारखेपर्यंत आयुक्तांनी आश्वासन दिलं आहे की जे अजिबातच पाण्याचा जो प्रश्न निर्माण झालेला आहे तो पाण्याचा प्रश्न राहणार नाही. शालिनी प्लस साठी स्नेहा गवळी, पुणे. बारामती तालुक्यातील जिरायती भागाची दुष्काळी परिस्थितीची पाहणी दौरा बैठकीदरम्यान माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी सैनिकाला सभेत फटकारले. मात्र लोकप्रतिनिधी म्हणून पेट्रोल पंपासंदर्भात प्रश्न विचारला असता अजितदादा यांचा पारा चढला आणि या कारणाने सभेत गोंधळ उडाल्याने सभा गुंढाळावी लागली. अजित पवारांनी फटकारले माजी सैनिकाला. माजी सैनिकाने विचारलेल्या प्रश्नानंतर अजितदादांचा पारा चढला. गेल्या 20 वर्षापासून झगडतोय माजी सैनिक पेट्रोल पंपासाठी. लोकप्रतिनिधी म्हणून विचारला दादांना प्रश्न. येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती नेत्यांचे दौरे सुरू झालेत. शनिवारी बारामती तालुक्यातील जिरायती भागामध्ये पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांचा दुष्काळी दौरा पार पडला आणि काल रविवारी बारामतीचे लोकप्रतिनिधी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दुष्काळी दौरा आणि भूमिपूजन आणि उद्घाटन कार्यक्रम होते. त्या दरम्यान उंटवडी सुपे गावात दादांची सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र सभेदरम्यान गावातील अनेक कार्यकर्त्यांच्या कुरगुडीचे राजकारण चव्हाट्यावर आलं आणि अजितदादा पवार यांच्यासमोरच एकमेकांच्या तक्रारी करत कार्यकर्त्यांचा गोंधळ अनेक वेळ सुरू राहिला. अजित पवार यांनी सभेत सांगितलं की उंटवडी सुपे गावातून जाणारा हा पालखी मार्ग आता 6 पदरी होणार आहे आणि रोडलगत असणाऱ्या गावाचा कायापालट होणार आहे. त्यामुळे कुणीही स्वतःची जमीन विकू नका, त्या जागेत उद्योग व्यवसाय करा. तोच धागा पकडत उंटवडी सुपे या गावातील माजी सैनिक ज्ञानदेव गवळी यांनी पुढे येत मी माजी सैनिक असूनही मला पेट्रोल पंप मिळाला नाही, यासाठी मी आपणाकडे दाद मागण्यासाठी आलो होतो, मात्र आपण नंतर बघू असं म्हणाला होता, याची आठवण मी आज करून देत आहे. मी 20-22 वर्ष झगडतोय असं माजी सैनिक हातवारे करत आपला प्रश्न लोकप्रतिनिधी अजित पवार यांच्याकडे मांडत होते. यावर अजित पवार म्हणाले, आता माझे ऐका. मात्र माजी सैनिक आपले म्हणणे मोठ्या मोठ्याने मांडतच होता. मग काय, अजित पवारांचा पारा चढला आणि ते म्हणाले, ही पद्धत बरोबर नाही, आम्ही पण महाराष्ट्र चालवणारी माणसं आहे, तुम्ही माझं ऐका म्हणत दादांनी माजी सैनिक ज्ञानदेव गवळी यांना चांगलंच फटकारलं.
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन चं ऑफिस आहे तिथं विसोदा म्हणून ऑफिसर आहे जनरल मॅनेजर त्यांच्याकडे माझं प्रपोजल डिपॉझिट होतं आणि त्यांनी सर्वेक्षण करून सर्व डिक्लेरेशन केलं की तुमच्यावर पंप डिक्लेरेशन होतोय आणि व्हायलाच पाहिजे फक्त तुम्हाला काय पाहिजे डिक्लेरेशन म्हणून मी तुमच्याकडे आलो तुमच्याकडे आलो तुम्ही काय सांगितलं बरोबर थांबा त्यानंतर मी तसे आज 26 वर्ष परत बँकेत तरी काय तरी त्याच्यावर कारण गावडे साहेबांना याचा पेट्रोल पंप दिला आणि तुम्ही काय सांगता की तुम्ही बिझनेस करा जमिनी विकू नका कितल्या लोकांनी आपापलं पारिश्रमिक धंदा बिझनेस साठी जागा ठेवा मग आम्ही काय केलं तुम्ही केलं तुम्ही जर तुमच्या पत्नीच्या नावावर माझ्या नावावर नाही माझ्या नावावर सँक्शन तो पत्नीला आरोग्य असेल तर साहेब आता फाईल आणू का मात्र अशा पद्धतीने सीमेचे रक्षण केलेल्या माजी सैनिकांनी विचारलेल्या प्रश्नावरती जर अजित पवार भडकत असतील तर सर्वसामान्य माणसाने प्रश्न न विचारलेलाच बरा अशी चर्चा बारामतीमध्ये रंगू लागली आहे. नवनाथ बोरकर, शालिनी प्लस, बारामती. औरंगाबाद सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी झालेल्या 3 अपघातांमध्ये 1 जण ठार तर 5 जण जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. जखमींना पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. या घटनेच्या पुढील तपास पोलीस करत आहेत. शुक्रवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास मोटारसायकलवरून गेवराईवरून येत असताना डोनगाव शिवारामध्ये सिंगलवेमधून डिव्हायडरचा अंदाज न आल्यानं मोटारसायकल घसरून वैजीनाथ प्रल्हाद पांढरे वय 27 राहणार निपाणी आडगाव औरंगाबाद याच्या डोक्याला दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. यानंतर त्याचा मृतदेह पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. यानंतर औरंगाबाद सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर माळीवाडीजवळ शुक्रवार रोजी रात्री 12 वाजेच्या सुमारास कंटेनर आणि मालट्रक यांच्यामध्ये समोरासमोर धडक झाली. यात काजीभाई पटेल, हरीश पटेल, सुरेंद्रनगर गुजरात कुंडलिक सूर्यवंशी हे गंभीर जखमी होऊन ट्रकच्या समोरील भागात अडकले. त्यावेळी माळीवाडीतील ग्रामस्थांनी पहारीच्या सहाय्याने उचकवून त्या जखमींना बाहेर काढले आणि पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर शनिवारी औरंगाबाद सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मुरमा शिवारातील HP पेट्रोल पंपाच्या जवळ मोटारसायकल ही डिव्हायडरचा अंदाज न आल्यानं मोटारसायकलवरून पडून शिवाजी बाबूराव सोनावणे वय 40, मारिया शिवाजी सोनावणे वय 11 हे दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. त्यांनाही पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असून या घटनेची नोंद पाचोड पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली असून या घटनांचा पुढील तपास पोलीस करत आहेत. शालिनी प्लससाठी सुरेश वायभट, पैठण. वर्ध्यात आरोग्य सेविकेचे निलंबन जोपर्यंत मागे घेत नाही तोपर्यंत आरोग्य कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आरोग्य सेविका यांच्यावर आकसापोटी कार्यवाही करत त्यांच्यावर अत्यंत अन्यायकारक निलंबन निषेधार्थ जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सभेचे आयोजन जिल्हा अध्यक्ष सिद्धार्थ तेलतुंबडे यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. यावेळी सर्व उपस्थित पदाधिकाऱ्यांनी एकमताने ठरवले की निलंबित आरोग्य सेविका यांचे निलंबन मागे घेण्यास संबंधित प्रशासनाला भाग पाडण्याकरता मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वर्धा यांना जिल्ह्यातील सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन आरोग्य
आरोग्य कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयाचे निवेदन देण्यात आले. जिल्हा प्रशासनाने योग्य निर्णय न घेतल्यास बेमुदत कामबंद आंदोलन करणे, निलंबन रद्द झाले नाही तर जिल्हा परिषदकडून 5 तारखेला जिल्ह्यातील सर्व कर्मचाऱ्यांनी परत करणे, जिल्ह्यातील आरोग्य कर्मचारी काळ्या फिती लावून शासकीय बैठकीवर बहिष्कार करणे, तसेच 6 नोव्हेंबर पासून आमरण उपोषण इत्यादी निर्णय घेण्यात आले. तर आरोग्य कर्मचाऱ्यांचे आंदोलन दरम्यान उद्भवणाऱ्या परिणामास जिल्हा प्रशासन जबाबदार राहील. वर्धा जिल्ह्यात आरोग्य विभागातील मंजूर पदे मोठ्या प्रमाणात अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. कधी मनुष्यबळाच्या भरोशावर राज्यातील इतर जिल्ह्याच्या तुलनेत चांगले आहे, मात्र असे असताना आकसापोटी करण्यात आलेले आरोग्य सेविकेचे निलंबन जोपर्यंत मागे होत नाही तोपर्यंत आरोग्य कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन करण्याचा निर्धार करण्यात आला. माझं नाव वंदना गोपाळराव सयाम. मी झडशू PSC उपकेंद्र अकोली येथे कार्यरत आहे. दिनांक 22/10/2018 जिल्हा आरोग्य कर्मचारी आमचे इथे धरणे आंदोलन जिल्हा परिषद कार्यालयासमोर होते, त्यामुळे मी त्या दिवशी सुटी घेऊन त्या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. एक दिवसाची पूर्ण सुटी घेऊन वैद्यकीय अधिकारी यांच्या परवानगीविषयी मी त्या दिवशी तिथे आले होते. आणि त्या दिवशी रात्री 8:30 माननीय सभापती जयश्रीताई गफाट यांची रात्रीच्या दौऱ्यामध्ये मी तिथे त्यांना उपस्थित मिळाली नाही. आणि त्यांनी किती वाजता झाली? रात्री 8:30 उपकेंद्र अकोली येथे त्यांची माननीय सभापती जयश्री गफाट मॅडम आणि माननीय DHO साहेब यांची तिथे व्हिजिट झाली. आणि त्या रात्रीला मी तिथे सुट्टीवर असल्यामुळे त्यांना मिळू शकली नाही आणि त्याच कारणावरून त्यांनी मला निलंबित करण्यात आलेलं आहे. शालिनी प्लससाठी विलास नवघरे, वर्धा. शिरूरमध्ये एका कंपनीला भीषण आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी असा अंदाज वर्तवला जात आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये, मात्र कंपनीचे लाखोंचे नुकसान झालं आहे. सनसवाडी येथील कंपनीला दुपारी 4 वाजता भीषण आग लागली. या आगीत कंपनीमधील मशिनरी पूर्णपणे जळून खाक झाल्या आहेत. या कंपनीमध्ये जॉन डियरच्या ट्रॅक्टरसाठी लागणारे स्पेअर पार्ट बनवले जात होते. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी असा अंदाज वर्तवला जात आहे. सुदैवाने या आगीमध्ये कुठलीही जीवितहानी झाली नसून लाखो रुपयांची वित्तहानी झाली आहे. 1 तासाच्या अथक प्रयत्नांनंतर अग्निशामक दलाला आग विझवण्यात यश आलंय. शालिनी प्लससाठी रुपेश चापुडे, शिरूर, पुणे. वेगळ्या विदर्भा संदर्भात भाजपची स्पष्ट भूमिका आहे. भाजपने जे राज्य वेगळे केले तेथे लोकांनी आपसात पेढे वाटले, मात्र काँग्रेसच्या काळात तेलंगणा वेगळा झाला त्यावेळी लोकांनी एकमेकाला गोळ्या झाडल्या. त्यामुळे सर्वांचं एकमत करणं गरजेचं आहे. सर्वांचं एकमत करत राज्याचे विभाजन करणार असून यात यशस्वी झाल्यावर वेगळा विदर्भ करणार असल्याची माहिती रावसाहेब दानवे यांनी दिली आहे. ते वर्धेत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. आमच्या अजेंड्यातील सर्व आश्वासने आम्ही 4 वर्षात पूर्ण केलीत असे सांगत देशात आणि राज्यात भाजप सरकारने कामे केलीत असा दावा रावसाहेब दानवे यांनी केला आहे. मेट्रो 1.5 पट, हमीभाव, आयुष्यमान भारत सारखी योजना आणली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक, टोलमाफी यासारख्या अजेंड्यातील आश्वासने या 4 वर्षात पूर्ण केले असे दानवे यांनी सांगत सरकारच्या 4 वर्षातील यशाचा पाढाच वाचला. वेगळ्या विदर्भाच्या संदर्भात भाजपची भूमिका फार स्पष्ट आहे. भारतीय जनता पक्षाचं सरकार असताना अटल बिहारी वाजपेयी या देशाचे प्रधानमंत्री होते. त्या टाइमला छत्तीसगड, झारखंड आणि उत्तराखंड ही 3 राज्य आम्ही वेगळे केले. लोकांनी एकमेकाला वेगळे खाऊ घातले. पण काँग्रेसच्या काळामध्ये तेलंगणा वेगळं केलं, लोकांनी गोळ्या घातल्या एकमेकाला. आमचं मत आहे की सर्वांचं एकमत करून राज्याचं विभाजन करावं. आणि मला असं वाटतं की जेव्हा सगळ्यांचं एकमत करून आम्ही यशस्वी होऊ त्या टायमाला हा प्रश्न आम्ही निकाली सर. पुणे आश्वासन दिले, त्या आश्वासनाची पूर्तता आम्ही केली. आम्ही कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं, आम्ही कर्ज माफ केलं. आम्ही टोल बंदीचं आश्वासन दिलं होतं, आम्ही टोल बंदीचं माफ केली. शिवाय पिकाच्या लागत मूल्याच्या 1.5 पट हमी भाव आम्ही तुम्हाला देऊ, तेही आम्ही आता यावर्षी घोषणा केली. त्याच्या पलीकडे जाऊन की आयुष्यमान भारत सारखी योजना की एका कुटुंबाला 5 लाख रुपये एका वर्षात आरोग्यासाठी देणार आहे आम्ही, इथं काही आमची घोषणा होती. आमच्या अजेंड्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा या सरकारनं काही घोषणा केल्या. जलयुक्त शिवार आमच्या अजेंड्यामध्ये कुठंच नव्हतं, पण त्याची आम्ही अंमलबजावणी करून या राज्यात तो प्रयोग यशस्वी ठरलेला आहे. नागपूरची मेट्रो, पुण्याची मेट्रो, मुंबईची मेट्रो, मुंबईचं विमानतळ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आम्ही बांधू हे आमचं आश्वासन होतं. असे अनेक आश्वासनं होते की ज्या आश्वासनाची आम्ही पूर्तता केली. हा पक्ष सतत
पक्षाचं काम करत असतो. जिथं जिंकलो तिथंही, जिथं पराभूत झालो तिथंही, आणि जे आमच्या वाट्याला आले नाही तिथंही. भाजपा जिथे जिंकली, हरली आणि जी घटक पक्षाच्या ताब्यात आहे तिथे काम करत आहे. युतीमध्ये जे घटपक्ष आहे त्यांच्या आमच्या कामांचा फायदा आपोआप होत आहे. प्रत्येक पक्षाला आपल्या पक्षाचा काम वाढवण्याचे अधिकार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. शालिनी प्लस साठी विलास नवघरे, वर्धा. राज्यातील नागरिक हे अनेक समस्यांनी ग्रासलेले आहेत, मात्र भाजप सरकार हे समाजातील विविध घटकांमध्ये भांडण लावायचे काम करत आहे. यामुळे सरकार विरोधात असंतोषाची भावना निर्माण झाली आहे, असा भाजप सरकारचा समाचार शिक्षण मंत्री, संघटनेचे अध्यक्ष आणि शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी घेतला आहे. ते कन्नडमध्ये भव्य सत्कार आणि बक्षीस समारंभ सोहळ्यात बोलत होते. कन्नड तालुका शिक्षक भरती या संघटनाने शिक्षक आमदार पाटील यांचा जाहीर सत्कार आणि विविध बक्षिसे वितरणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या प्रसंगी बोलताना कपिल पाटील पुढे म्हणाले की शिक्षकांचे अनेक प्रश्न आहेत, मात्र सरकारने आजपर्यंत कुठलीही दखल घेतलेली नाही. अनेक वेळा राज्याचे शिक्षण मंत्री हे आपल्या कामात नापास झालेले असल्यामुळे शिक्षण क्षेत्र आणि कर्मचारी यांचे भवितव्य धोक्यात घालण्याचे काम हे सरकार करत आहे. याचबरोबर शिक्षकांची जुनी पेन्शन योजना, अंगणवाडी सेविकांची मानधन, वस्ती शाळा शिक्षकांचे प्रश्न अशा विविध शिक्षकांच्या प्रश्नात हात घालून पाटील यांनी उपस्थितांची मने जिंकली. यावेळी अनेकांची उपस्थिती या कार्यक्रमाला दिसून आली. शालिनी प्लस साठी गोरख पाटील, कन्नड. बातमीपत्र वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा शालिनी प्लस. अरे मरी क्या, सॉरी सर, मैंने आपको देखा नहीं. लेकिन मैंने आपको देखा, मैंने आपको पहचान भी लिया. मैं आपके पिताजी को बहुत अच्छी तरह जानता, बहुत महान इंसान थे. उनकी मैंने सारी किताबें पढ़ी, मैं तो उनका बहुत बड़ा फैन हूँ. सुबह ही मैंने उनके फोटो पर हार भी चढ़ाया. फोटो? और मेरा बाप तो जिंदा है. तिलक साहब जिंदा है? तिलक? हाँ. अरे मेरे बाप का नाम रसिकलाल है. रसिकलाल? लोकमान्य तिलक? ये आपके बाप का रोड नहीं है? तो फिर नो एंट्री पे एंट्री क्यों लिया आपने? मुझे माफ कर दीजिए. देखिए, आपकी और सबकी सुरक्षा के लिए ट्रैफिक नियमों का कृपया करके पालन कीजिए, क्योंकि रोड किसी के बाप का नहीं है. वेरी गुड, चलिए रिवर्स लीजिए. सड़क सुरक्षा, जीवन रक्षा. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. आता पाहूयात पुढील वृत्त. अजित पवार यांच्या विषयी दैनिक सामनाच्या अग्रलेखातून आक्षेपार्ह लिखाण केल्याबद्दल पंढरपूर मध्ये दैनिक सामनाची होळी करून निषेध व्यक्त केला आहे. यावेळी दैनिक सामन्याचे संपादक आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविषयी दैनिक सामन्याच्या अग्रलेखातून आक्षेपार्ह लिखाण केल्याबद्दल पंढरपूरमध्ये शिवाजी चौकात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दैनिक सामन्याचे संपादक आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे याबाबत जोरदार घोषणाबाजी करत दैनिक सामनाची होळी करून निषेध व्यक्त केला आहे. यावेळी राष्ट्रवादी शहर अध्यक्ष संदीप मांडवे, विजय मोरे, शंकर सुरवसे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलं आहे. महाराष्ट्रामध्ये अवघ्या संबंध महाराष्ट्रामध्ये काही
शेपाचे हजाराच्या प्रति खपणारा सामना पेपर आज महाराष्ट्राचे लडके नेते अजितदादा पवार यांच्यावरती जे आक्षेपार्ह अग्रलेखातून वक्तव्य केलंय, जे लिखाण केलंय, त्याचा आम्ही पंढरपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं जाहीर निषेध करून आज छत्रपती शिवाजी चौकामध्ये सामना पेपरची जाहीररित्या होळी करून त्यांचा निषेध आम्ही नोंदवलेला आहे. येणाऱ्या काळात जर ह्या पेपरला त्यांची TRP वाढवण्यासाठी ह्यांनी जे खटाडूप चालले आहे ते खटाडूप जर यांनी नाही थांबवले तर येणाऱ्या काळात ह्या नालायक पेपरच्या संपादकाला आणि या उद्धव ठाकरेंना त्याच पद्धतीनं आम्ही जाब विचारल्याशिवाय आणि त्याचा निषेध केल्याशिवाय राहणार नाही. एवढंच आजच्या प्रसंगी बोलतो आणि येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मुख्यमंत्री केल्याशिवाय ही जनताच गप्प बसणार नाही. शालिनी प्लस साठी शीतलकुमार मोटे, करमाळा. मोटरसायकल चोरी करून घेऊन जात असताना सिल्लोड मध्ये गावकऱ्यांच्या मदतीने ग्रामीण पोलिसांनी त्या चोरांना रंगेहात पकडण्यात यश आलं आहे. राजू नेवरे आणि अमोल गवळे यांना तत्काळ ताब्यात घेऊन त्यांच्यावर कलमान्वये गुन्हा दाखलही करण्यात आला आहे. सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्या हद्दीत म्हसला बुद्रुक तालुका सिल्लोड येथून दिनांक 26/10/2018 रोजी मोटरसायकल चोरी करून घेऊन जात असताना तक्रारदार यांनी तात्काळ सिल्लोड ग्रामीण पोलिसांना ही माहिती दिली. ही माहिती दिल्याने हवालदार यांनी पोलीस पाटील यांच्याशी संपर्क करून ही माहिती त्यांना दिली. त्यांनी गावकऱ्यांच्या मदतीने चोरीचे मोटरसायकलसह मोटरसायकल चोरून नेणारे राजू दौलत नेवारे वय 22 आणि अमोल शांताराम गवळे वय 30 यांना पकडले आहे आणि तात्काळ पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे आणि त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक देखील केली आहे. आरोपी अमोल गवळे यांच्यावर सोयगाव MIDC जळगाव येथे यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत. या घटनेचा अधिक तपास सिल्लोड ग्रामीण पोलीस करत आहे. शालिनी प्लस साठी श्याम ठाकूर, सिल्लोड. कराडमध्ये ऊसतोड आणि वाहतूक रोखून आंदोलन करण्यात आलं आहे. तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून केलेल्या या आंदोलनात अनेकांचा सहभाग दिसून आला. तसेच मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचाही इशारा त्यांनी दिला आहे. कराड तालुक्यातील बनवडी येथील ही घटना आहे. सोनहिरा सहकारी साखर कारखान्याला ऊस वाहतूक करणारी वाहने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रोखली. जोपर्यंत दर जाहीर होत नाही तोपर्यंत ऊस तोडू नये, अन्यथा तीव्र आंदोलन करणार असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे यांनी दिला आहे. यावेळी अनेकांची उपस्थिती येथे दिसून आली. शालिनी प्लस साठी सकलेन मुलानी, कराड. बोनस आणि पगाराची रक्कम हाती पडल्याने दिवाळीपूर्वी ग्राहकांची खरेदी चालू होते. खरेदी करण्यासाठी लक्ष्मी रोडवर नागरिकांची गर्दी दिसून आली आहे. शहरातील बाजारपेठा दिवाळीसाठी सज्ज झाल्या असून विविध प्रकारच्या ऑफर्स आणि सवलतींचा वर्षावही ग्राहकांवर होत आहे. दिवाळीचा सण उत्साहात साजरा करण्यासाठी विविध साहित्य खरेदीची उत्सुकता लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच असते. त्यामुळे पणत्या, पूजा साहित्य, केरसुनी, लक्ष्मी मूर्ती, रांगोळ्या, कपडे अशी विविध प्रकारची खरेदी करण्यात कुटुंबेच्या कुटुंबे व्यस्त असल्याचं दिसून आलं. शहरातील लक्ष्मी रोड, कॅम्प परिसर, उपनगर अशा विविध परिसरांमध्ये दुकाने थाटण्यात आली असून ठिकठिकाणी खरेदीसाठी गर्दी होत आहे. तसेच विविध मॉल्समध्येही दिवाळीसाठी अनेक विविध ऑफर्स देण्यात आल्या आहेत. कपड्यांपासून ते आकाशकंदील, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे अशा सर्व वस्तूंवर या ऑफर्स मिळत असल्यानं मॉल्सकडेही पुणेकरांचा मोठा कल दिसून येत आहे. शालिनी प्लस साठी स्नेहा गवळी, पुणे. शेवटी पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. इस्रोचे माजी अध्यक्ष माधवन नायर भाजपमध्ये, अमित शहांच्या उपस्थितीत प्रवेश. चिनी फुलांवर बंदी घाला, शेतकरी विक्रेत्यांची मुख्यमंत्र्यांना विनंती. पुणेकर पाणी प्रश्नावरून महापौरांच्या दारात, महापौर मुक्ता टिळक यांच्या दारावर मांडला ठिय्या. अजित पवारांनी माजी सैनिकाला फटकारले, पेट्रोल पंपासंदर्भाच्या प्रश्नावर अजितदादांचा पारा चढला आणि सभाच गुंडाळली. आणि पैठणमध्ये भीषण अपघात, एक ठार तर 5 जखमी. बातमीपत्रात वेळ झाली आता इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्स आणि घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.